वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये अनेक लोकप्रिय घोषणांची त्यांनी मांदी आळीच केली असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. एकीकडे महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांचा निधी, त्याचप्रमाणे इतरही अनेक लोकप्रिय घोषणांसह आणखी काही महत्त्वपूर्ण घोषणा अजितदादांनी केली. त्यामध्ये राज्यातील जवळपास 46 लाख कृषीपंपांना वीज माफ करण्याचा निर्णय अजितदादा पवार यांनी घेतला आहे. याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे आणि त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्प हा आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केला असल्याचं बोललं जाऊ लागलं आहे. यामध्ये विद्यार्थिनींसाठी पदवीपर्यंतचं शिक्षण मोफत ही देखील एक महत्त्वपूर्ण योजना अजितदादा पवार घेऊन आले आहेत. यामध्ये 8 लाख रुपयापर्यंतचं ज्यांचं उत्पन्न आहे अशा घरकुलातील विद्यार्थिनींना पदवीपर्यंतचं शिक्षण मोफत देण्याचा निर्णय या अर्थसंकल्पाद्वारे अजितदादा पवार यांनी घेतला आहे. त्याचप्रमाणे दर वर्षाला 3 सिलेंडर आता मोफत मिळणार आहेत. जे पात्र आहेत त्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. मात्र एकीकडे सिलेंडरच्या किमती गगनाला भिडत असताना दुसरीकडे वर्षभरामध्ये 3 सिलेंडर मोफत मिळत असतील तर ते मध्यमवर्गीयांना, त्याचप्रमाणे अल्प उत्पन्न गटाला देखील त्याचा निश्चितपणे लाभ होणार आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. मात्र यामुळे दरवर्षी निवडणुका व्हाव्यात असं आता मध्यम वर्गाला वाटलं तर त्यात काही फारसं चुकीचं नसेल. स्वयंपाकांच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा आणि महिलांच्या आरोग्याचा फार जवळचा संबंध असतो. महिलांच्या आरोग्याच्या नेहमीच तक्रारी कमी करायच्या असतील तर त्यांना स्वच्छ इंधन पुरवणं ही आपली जबाबदारी आहे. LPG गॅसचा वापर त्या दृष्टीने सर्वात सुरक्षित असल्याने या इंधनाचा वापर वाढवला पाहिजे. गॅस सिलेंडर प्रत्येक घराला परवडेल यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मी आज जाहीर करत आहे. CP Goyanka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.